लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के खिलाफ मोर्चा खोलते हुए नवी मुंबई बीजेपी ने वाशी में विरोध प्रदर्शन किया। जिला अध्यक्ष रामचंद्र गरत ने कहा कि नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जिस तरह गाली देने और मारने का बयान दिया है वह कांग्रेस की ओछी राजनीति और नफरत का संकेत देता है। प्रदर्शन के दौरान नाना पटोले के खिलाफ मुर्दाबाद के नारे भी लगाए गए। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई बीजेपी ने आज कांग्रेस के प्रांताध्यक्ष नाना पटोले के खिलाफ वाशी में मोर्चा निकाला और जमकर विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले ने बीते हफ्ते एक कार्यक्रम में पीएम नरेंद्र मोदी को मारने और गाली देने वाला विवादित बयान दिया था, जिससे गुस्साई बीजेपी राज्य भर में आंदोलन कर रही है। आज बीजेपी कार्यकर्ताओं ने वाशी के छत्रपति शिवाजी चौक पर धरना प्रदर्शन किया और शिवाजी महाराज की जीवनी पुस्तक दिखाते हुए कांग्रेसियों को उसे सबक लेने की अपील की। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और पूर्व मेयर सागर नाइक ने नाना पटोले के बयान की निंदा करते हुए कहा कि कांग्रेस नेता ने देश के यशस्वी प्रधानमंत्री मोदी के खिलाफ अपमानजनक टिप्पणी की है, इसके लिए उन्हें माफी मांगनी चाहिए। बीजेपी नेताओं ने चेतावनी दी कि यदि कांग्रेस ने नाना पटोले के खिलाफ कार्रवाई नहीं की तो बीजेपी उन्हें नवी मुंबई में नहीं घुसने देगी। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। कांग्रेस के महाराष्ट्र के अध्यक्ष श्वेत पटोले ने जो बेताल वक्तव्य किया, हमारी माँ बहनों के बारे में उनकी जो सोच है, इनके सोच के अगेंस्ट आज हम लोग नवी मुंबई के सारे कार्यकर्ते उनके निषेध के लिए खड़े हैं। पूरे महाराष्ट्र भर ये निषेध आंदोलन शुरू है और नाना पटोले जैसे बेताल वक्तव्य करने वाले कांग्रेस के नेता को इस चीज़ की माफ़ी मांगनी चाहिए। ये शब्द उन्होंने जो कहा है वो पीछे लेने चाहिए। उसके लिए ये सारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ते आज जमा हुए हैं और जब तक ये अपने इस वक्तव्य की माफ़ी नहीं मांगते, पीछे नहीं लेते, तब तक भारतीय जनता पार्टी आंदोलन छेड़ती रहेगी। आने वाले टाइम अगर ये माफ़ी नहीं मांगते हैं तो नवी मुंबई में बहुत बड़ा आंदोलन दादा गणेश जी नाइक मंदाताई म्हात्रे इनके नेतृत्व में हम लोग निकालने वाले हैं। और ऐसे जो नेते हैं, जो बकवास नेते हैं, जो महाराष्ट्र की संस्कृति में बैठते नहीं, उनको महाराष्ट्र से हद्दपार करने के लिए हम लोग हमेशा इस बारे में इनके निषेध में खड़े रहेंगे। हमारे नवी मुंबई जिले के वर से अगर वो नवी मुंबई में आते हैं तो उनको नवी मुंबई में हम लोग आने देंगे नहीं जब तक वो माफ़ी मांगते नहीं। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले साहबान ज्या पद्धति ने त्यांनी वक्तव्य केले बेफाम पद्धति ने ते महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाही, ते मानत नाही आणि हे आपले संस्कार नाही। अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे त्याचा भारतीय जनता पार्टी हा निषेध करते। आणि अशा पद्धतीने बोलून ज्यावेळेस नारायणजी राणे साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी जर ते मी जर त्या ठिकाणी असतो तर मी कांशात लगावली असती, पण या ठिकाणी त्यांनी मी काय करेन, कशा पद्धतीने करेल अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर देखील महाविकास आघाडी त्याविषयी त्यावरती काहीच कारवाई करत नाही। एक हिपोक्रेसीची भूमिका ही महाविकास आघाडीने केलेली आहे आणि आताचे जे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील त्यांच्यामध्ये ती तेवढी कुवत नाही, ताकद नाही की काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षावर कारवाई करतील। कारण की हे तीन टायरचं हे सरकार आहे, रिक्षासारखं सरकार आहे। एक टायर त्यांनी जर कारवाई केली तर त्यांचा टायर निघेल या भीतीपोटी ते कारवाई करत नाही आणि त्या या बाबतीमध्ये एक अतिशय शांत
कुठल्याही सरकारचा विषय सरकारचे कुठलेच मंत्री नेते त्या ठिकाणी याविषयी बोलत नाही, कारण की त्या सगळ्यांची मान सगळ्यांचं नाक या वक्तव्यामुळे कापलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता भारतातली जनता या ठिकाणी चिडलेली आहे की अशा प्रकारे कोणीही आपल्या पंतप्रधानाविषयी अशा प्रकारचं वक्तव्य कसं करू शकतं आणि हा एक मानसिक त्रास आहे, मानसिक रोगाप्रमाणे आहे. त्यामुळे नवी मुंबई भारतीय जनता पार्टीनी त्यांना त्यांचा विचार चांगले व्हावे, त्यांचा संस्कार यावे, संस्कृती त्यांना त्यांच्यामध्ये यावी, त्यासाठी शिवाजी महाराजांची कादंबरी, त्याठी सुविचाराचं पुस्तक, डॉक्टर APJ कलामाचं पुस्तक त्या ठिकाणी त्यांना पाठवते, जेणेकरून त्यांनी वाचून त्यांच्या डोक्यामध्ये कुठला तरी प्रकाश पडावा आणि अशा प्रकारचं वक्तव्य हे कुठेच कोणीही केलं नाही पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना एक सद्बुद्धी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्यांनी जर माफी मागितली आणि महाविकास आघाडीने कारवाई केली नाही, त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भारतीय जनता पार्टी छेडेल. मंत्रालयामध्ये जेव्हा म्याव म्हणून एक शब्द आमचे केंद्रीय मंत्रीने वापरलेला, त्यांना अटॅक करण्यात आले होते महाविकास आघाडी सरकारतर्फे फक्त एक म्याव शब्दावर. आणि आज एक माणूस आपल्या देशाच्या पंतप्रधानवर उठतो आणि काहीतरी वक्तव्य करतो, काहीतरी म्हणजे पागलसारखं भोकणं हा त्यांचं संस्कृत आहे. पंतप्रधान हा सर्वांचं असतं, देशाचं असतं. तर हे आपल्याला एवढं तरी भान ठेवली पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलतो आहे आणि काय बोलतो आहे. आज ज्या माणूस सकाळी उठून विकासासाठी काम करतो, त्यांचा घरातला पर्सनल इश्यूवर तुम्ही अगर बोलत असाल तर बरंच काय. तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तीन तीन चार चार बायका ठेवणारे माणसं आहेत, त्यांच्यावर का नाही बोलता? कशाला तुमची बोलती बंद आहे? आणि तुम्ही जे पब्लिसिटी स्टंट करत आहात पब्लिसिटीसाठी, ह्याचा तर मी पूर्णपणे निषेध करते. कारण की तुमची लायकी कामं करून पॉप्युलॅरिटी व्हायची तुमची लायकी नाही आहे, म्हणून तुम्ही बोलतात ना ढगावरती उचलून थुकलं ना ते थूक आपल्या तोंडावरच पडतं, हे तुम्हाला नक्कीच नक्कीच माहिती पडेल. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.